नमस्कार विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण बीए थर्ड इयरचा जो 12वा पेपर आहे मॉडर्न पॉलिटिकल अनालिसिस या पेपरची आंसर की पाहणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटिकल आयडियोलॉजी या पेपरची आंसर की पाहिलेली आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना चांगली मार्क मिळालेली आहेत। आपण जर अभ्यास केला तर निश्चितपणे चांगली मार्क मिळतात। तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनल जर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना हे शेअर करावं। आपल्याला परीक्षा झाल्यानंतर अभ्यास करून जर परीक्षा दिली असेल तर रिझल्ट बद्दलची उत्सुकता असते, त्यामुळे आन्सर की हे महत्वाचीच ठरते। तर पाहू आपण मॉडर्न पॉलिटिकल अनालिसिस हा जो 12वा पेपर आहे त्या पेपरचा पहिला प्रश्न काय होता। तो पहिला प्रश्न होता, मानवाने आत्मरक्षण आणि सामाजिक सुव्यवस्थेसाठी डॅश डॅश संस्था निर्माण केली। आणि विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे राज्य संस्था। आत्मरक्षण आणि सामाजिक सुव्यवस्थेसाठी राज्य संस्था ही संस्था निर्माण केली आहे, म्हणून पर्यायी हे याचं उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न होता, सॉक्रेटिस व प्लेटो या गुरु शिष्यांनी कोणती विचारसरणी मांडली। आणि याचं उत्तर असेल बघा पर्याय बी, आदर्शवादी विचारप्रणाली मांडली। हे याचं उत्तर अचूक उत्तर असलं पाहिजे। त्यानंतरचं प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक आहे 3, खालीलपैकी कोणत्या विचारवंताने राज्यशास्त्रास नीतीशास्त्रापासून वेगळे केले। आणि विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अरिस्टॉटलनी राज्यशास्त्राला नीतीशास्त्रापासून वेगळं केलं आणि म्हणून 158 राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास केला, म्हणून आपण त्याला राज्यशास्त्राचा जनक संबोधतो। म्हणून याचं उत्तर काय असलं पाहिजे, पर्याय सी हे याचं उत्तर असलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, दी पॉलिटिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला। आणि डी पॉलिटिक्स हा ग्रंथ अरिस्टॉटल लिहिलेला आहे आपल्याला ज्ञात आहे। आपण पहिल्याच ह्याच्यामध्ये पर्याय न पाहताच हे उत्तर सोडवू शकाल, म्हणजे उत्तर येईल पर्याय डी। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅशच्या मते चीनचा कन्फ्युसियस व भारतातील कौटिल्य यांच्या लेखनातून शासन करण्याची कला व राज्याचे सिद्धांत स्पष्टपणे मांडले गेले आहेत। हे आशीर्वादन यांचं मत आहे आणि याचं पर्याय ए हे उत्तर आहे। 5 उत्तर आहे पर्याय ए। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, वर्तनवाद डॅश डॅश यांनी उपयोगात आणला। आणि विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे पर्याय बी, फ्रँक केंटनी वर्तनवाद ही संज्ञा प्रथम वापरलेली आहे, उपयोगात आणलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, परंपरागत राज्यशास्त्रात डॅश डॅशचा अभाव होता आणि परंपरागत राज्यशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता, प्रयोगशीलता आणि निर्णय क्षमता या तिन्हीचा अभाव होता। म्हणजे याचं उत्तर काय येईल, वरील सर्व पर्याय डी हे याचं उत्तर येईल। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला। आणि विद्यार्थी मित्र, ह्युमन नेचर अँड पॉलिटिक्स हा 1908 ग्रॅम वॉलस यांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि ग्रॅम वॉलसचं नाव पर्याय डी मध्ये आहे आणि म्हणून आपण उत्तर डी हे टिक केलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, डॅश डॅश अभ्यासक वर्तनवादाला निषेध आंदोलन मानतो। आणि विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे रॉबर्ट ढालनी याला निषेध आंदोलन असं म्हटलेलं आहे आणि हा पर्याय आहे पर्याय बी मध्ये हे उत्तर आहे, पर्याय बी हे याचं उत्तर असलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक आहे 10, सत्यला आधी मान्यता प्राप्त होते व वर्चस्वाला नाही, हे मत कोणाचे आहे। हे दुजरचं मत आहे, पर्याय ए हे याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 काय बघा, व्यक्तीमधील डॅश डॅश हा नेतृत्वाचा आधार असतो, व्यक्तीमधील जवळीकता हा नेतृत्वाचा आधार असतो, म्हणून पर्याय बी हे याचं उत्तर असलं पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, अरिस्टॉटलच्या मते चांगल्या नेत्याच्या अंगी खालीलपैकी कोणते गुण असावे लागतात। यामध्ये पर्याय थोडे इंग्रजीमध्येच दिलेले आहेत, मराठीमध्ये त्याचा अर्थ दिला असता तर आपल्याला ते अधिक सोपं केलं असतं। इथोस म्हणजे नीतीशास्त्र, नीती नैतिकता असणं, नेतृत्वामध्ये नैतिकता असली पाहिजे, याबद्दल काही हे नाही। पॅथोस म्हणजे करुणा, म्हणजे कारुण्य, एखाद्याचं दुःख पाहून त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे आणि हा गुण नेतृत्वामध्ये असेल तरच तो समाजाचं नेतृत्व। लॉगॉस म्हणजे ही सगळी पर्याय जर बघितले याचं उत्तर काय येईल, पर्याय डी हे याचं उत्तर येईल, वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, नेतृत्व हे डॅश डॅश मधून व्यक्त होते, नेतृत्व हे क्रियाशीलतेतून व्यक्त होते आणि म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय ए 13 उत्तर पर्याय ए हे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, राजकीय नेतृत्वाची अधिमान्यता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून आहे। आणि विद्यार्थी मित्र हो, यामध्ये पर्याय ए आहे जबाबदारी उत्तरदायित्व, पर्याय बी आहे सामान्य जनतेची आकांक्षापूर्ती, पर्याय सी आहे सामाजिक समस्या सोडवण्याची क्षमता आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, नेतृत्व ही संकल्पना आहे
विद्यार्थी मित्र हो, नेतृत्व ही संकल्पना राजकीय आहे, सामाजिक आहे आणि ती नैसर्गिकही आहे. नेतृत्वाचे गुण हे निसर्गतःच अंगामध्ये असावे लागतात असंही त्याच्यामध्ये भाग आहे म्हणजे उत्तर येईल वरील सर्व पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी राजकीय पक्षाचे कार्य आहे. राजकीय पक्षाचे कार्य नाही असं म्हटलेलं आहे वाचण्यामध्ये, जर मी आता जसं चुकलो तशी तुमची गडबड झाली असेल तर प्रश्नाचं उत्तर चुकते. खालीलपैकी राजकीय पक्षाचे कार्य नाही असं म्हटलेलं आहे आणि न्यायदान हे राजकीय पक्षाचं कार्य नाही आणि म्हणून याचं उत्तर पर्याय डी हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारतात डॅश डॅश पक्ष पद्धती आहे, हे पर्याय न पाहता द्यायचं उत्तर आहे. बहुपक्ष पद्धती आहे, पर्याय ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी राजकीय पक्षाला डॅश डॅश मते मिळणे आवश्यक आहे, 6% मते मिळणे आवश्यक आहे आणि हे सुद्धा न पाहता येणारं उत्तर आहे. पर्याय बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, विरोधी पक्ष सरकारवर कोणत्या माध्यमातून नियंत्रण ठेवतो? विरोधी पक्ष सरकारवर कामकाजावर बहिष्कार, बी आहे प्रश्न विचारणे, सी आहे अविश्वासाचा ठराव मांडणे. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय डी वरील पैकी सर्व हे याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, राजकीय स्वतंत्र राजकीय पक्ष हे लोकशाहीचे दुसरे नाव आहे, हे विधान कोणाचे आहे? आणि विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, मुनो यांचं हे विधान आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यशास्त्राचा जनक कोण? राज्यशास्त्राचा जनक अरिस्टॉटल आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी अरिस्टॉटल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, पारंपरिक राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपात खालीलपैकी कोणते घटक महत्वाचे आहेत? आणि पारंपरिक राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपात ऐतिहासिक दृष्टिकोनाचा स्वीकार, वैधानिक विश्लेषण, निगमन पद्धतीचा स्वीकार आणि म्हणून याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व पर्याय डी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, आधुनिक राजकीय विश्लेषणाचा प्रारंभ कधी झाला? हा प्रारंभ पहिल्या महायुद्धानंतर झालेला आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, आधुनिक राजकीय विश्लेषणाचा उदय होण्यासाठी अमेरिकेत कोणत्या दोन संस्थांचे योगदान आहे? आणि याचं पर्याय ए हे उत्तर आहे, अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन आणि सोशल सायन्स रिसर्च असोसिएशन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणती आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या उदयाची कारणे आहेत? कोणती कारणे आहेत? पारंपरिक राजकीय विश्लेषणास विरोध, वास्तववादाचा उदय, राजकीय गुंतवणुकीचे निदान आणि म्हणून याचं उत्तर काय वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, 19व्या शतकापर्यंत राज्यशास्त्राचा अभ्यास कोणत्या दृष्टिकोनातून केला जात होता? आणि याचं उत्तर आहे पारंपरिक दृष्टिकोन केला जात होता, म्हणजे याचं उत्तर काय पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, राज्यशास्त्राच्या अध्ययनात झालेल्या क्रांतिकारी बदलास काय म्हणतात? वर्तनवादी क्रांती म्हणतात, पर्याय डी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, नॅशनल कॉन्फरन्स ऑन सायन्स ऑफ पॉलिटिक्स ही संस्था कोणी काढली? ही चार्लस मिरियमनी काढलेली संस्था आहे, म्हणून पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, 1925 न्यू एस्पेक्ट्स ऑफ पॉलिटिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? हा चार्लस मिरियमनी लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे स्वरूप आहे, आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे स्वरूप कसे आहे असा तो प्रश्न आहे. आणि ते पर्याय ई आहे सत्य घटनांचा अभ्यास, पर्याय बी आहे माहिती गोळा करणे, तथ्य संकलन आणि पर्याय सी आहे मूल्य निरपेक्ष आणि म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व पर्याय डी याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, नेतृत्वासाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता आहे? नेतृत्वासाठी परिस्थिती, अनुयायी आणि कार्य ह्या तिन्ही घटकांची आवश्यकता आहे, म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व, कारण हे नेतृत्वाचे तीन आधार आहेत, या आधारावरच नेतृत्व पुढे जात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, गटाच्या आकाराप्रमाणे नेतृत्वाचे कार्यक्षेत्र असते, लहान मोठे असते आणि म्हणून पर्याय बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, नेता होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे? नेता होण्यासाठी अनुयायी हा घटक आवश्यक आहे आणि म्हणून पर्याय ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34, विद्यार्थी मित्र लक्ष द्या, खालीलपैकी कोणता नेतृत्वाचा गुण नाही असं म्हटलेलं आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय बी, अनैतिकता हा नेतृत्वाचा गुण नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35, नेतृत्व निर्मितीचे प्रमुख सिद्धांत कोण किती आहेत? नेतृत्व निर्मितीचे प्रमुख सिद्धांत दोन आहेत, परिस्थितीजन्य आणि गुणात्मक. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36, सत्तारूढ पक्षाची कार्य कोणती?
सत्तारूढ पक्षाची कार्य सार्वजनिक धोरण निश्चित करणे, सरकारचे संचालन करणे, पदाधिकाऱ्यांची निवड करणे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, वरील सर्व हे याचं उत्तर असेल, पर्याय डी। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37, इटालीत कोणता पक्ष आहे, इटालीमध्ये नाझी पक्ष आहे आणि म्हणून पर्याय बी हे याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38, एकपक्षीय राज्य एका विचाराचे राज्य असते हे विधान कोणी केले आणि हे विधान बारकर यांनी केलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ए। त्यानंतरचा प्रश्न आहे 39, खालीलपैकी कोणत्या देशात एक पक्ष पद्धती अस्तित्वात आहे, रशिया, हंगेरी, चायना आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काही वरीलपैकी सर्व, कारण चायनामध्ये साम्यवाद आहे, रशियामध्ये आहे, हंगेरीबद्दल आपण लॉजिक लावला पाहिजे की दोन जर पर्याय असतील तर दोन्हीपैकी एक चायनाला किंवा रशियाला तर आपण टीक मारू शकत नाही, म्हणून मी सुद्धा लॉजिकली हे सांगतो आहे तुम्हाला की याचं उत्तर डी आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 40, पार्टी हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील पार्टीरे शब्दापासून तयार झाला, म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय ए हे याचं उत्तर आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण 40 प्रश्नाची अचूक उत्तरं पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। यातील काही प्रश्नांची उत्तरं माझी सुद्धा चुकू शकतात, ती आपण कमेंट बॉक्समध्ये माझं चुकलं असेल तर सांगावं, या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण इथंच थांबू।